रायगड जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली या सोडतीमध्ये अनेक दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांचे पत्ते कट झाले आहेत या आरक्षणामुळे काही खुशी कही गम अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ही सोडत काढण्यात आली उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील तहसीलदार विशाल दौडकर यांनी त्यांना सहकार्य केले या सोडतीच्या वेळी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासह राजकीय या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते रायगड जिल्हा परिषदेचे पूर्वी एकोणसाठ मतदारसंघ होते ते आता सहासष्ट झाले आहेत नव्याने झालेल्या प्रभाग रचनेनुसार गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली अनुसूचित जातीसाठी तीन अनुसूचित जमातीसाठी दहा तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सतरा जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत सर्व प्रवर्गातील महिलांसाठी एकूण पन्नास टक्के म्हणजेच तेहतीस जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत जुन्या प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जातीसाठी दोन तर अनुसूचित जमातीसाठी नऊ जागा ओबीसींसाठी सोळा जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत यांपैकी पनवेलमध्ये वावंझे मतदारसंघात नागरिकांचा मागास प्रवर्ग नेरे नागरिकांचा मागास प्रवर्ग पालिदेव सर्वसाधारण विचुंबे अनुजाती वावेघर अनुजमाती पळस्पे अनुजमाती वडघर सर्वसाधारण गवाण नागरिकांचा मागास प्रवर्ग केळवणे नागरिकांचा मागास प्रवर्ग आदींसाठी आरक्षित झाले आहे